मालेगांव तहसील के साजवाल गांव में अनुसूचित जाति और जनजाति के लिए पिछले 15 सालों से इंदिरा आवास योजना के तहत घर बनवाए गए हैं, लेकिन लाभार्थियों को आज तक पता नहीं चला कि हमारे घर गए कहां। सवाल ये उठता है कि आखिर ये घर गए कहां जो सरकारी फाइलों में मौजूद है। हाँ वह ये घर कुल में पैसा बैठना तो तुम सरकार को पैसा मिले लो तक का कौन सा घर बांधा ले हाय ना ना मैं बाड़ू पांडू नाव ना भी पैसा नहीं गिर जाता पैसा ये गेलो एक कोने मानी जा रहा एक खाई नहीं जाऊ मैं ते सांग मने आंडो रसला घर ना अंदर ना माटी तुमने नाव ना घर छी सारा बिल असला दियल छ घर ना में नाव माटी ये करता बोलो ना देना मोटा बाजी रखा ये ना हां अगर कुल ना पैसा भेटेल माहितीच पडले नाही त्यांना म्हणजे कसं काय आता इतर कधी घर कुल वय येलं तर ते बांधत असतं ना पण त्याची माहिती नाही घर कुल कधी वय येलं नाही असं घर वयला आई काही गिरा डोंगर ना घरची शेका गिरा डोंगर हा आई गिरा डोंगर ही जागाशी आणि घर वय जायची हा हा कोणता सालात वयची ते बी मी सांगत तुम्ही गिरा डोंगर 1995 गिरा डोंगर अनुदान काढाय जायचे घर त्याला मिळेलच नाही प्रत्यक्ष तुम्ही पाहिले 2005 पासून तर 2011-10 पर्यंत आणि मागील 1995 पासून त्या लोकांना घरच मिळालेले नाही आणि त्यांचे नाव लाभार्थी यादीमध्ये आहेत आणि त्यांना घरं मिळाले असं दाखवून त्यांचे निधी पूर्ण विनियोग झालेला आहे तुमले तुम्ही चौकशी वगैरे करायला नाही जाईल ना मग पंचायत मग पंचायत काय करी कितला वर्ष बसून त्याची माहिती सर्व भांडा मेरे गाँव के नजदीक ही ये साजवाल गाँव है। ये सब समस्या देख के हमने संबंधित अधिकारी एवं BDO से बातचीत की तो उन्होंने मौन रखा। मालेगांव महाराष्ट्र से मैं आनंद पगारे, इंडिया अनहड के लिए।